नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच भारी बनवणार आहे मी आणि तुम्हाला नॅचरल एकदम गाईचं दूध काढून दाखवतो। टोटल टोटल 12 भानगडी मांजरांना दूध ठुलेलं आणि मी स्वतः दूध पिलेलं, गायींना कडबा टाकलेला, ती टोटल टोटल गोष्टी दाखवणार आहोत। आता मी सध्या 10 रेल काढायला स्टार्टिंग करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। तर आपली ही गाय आहे, तुम्हाला तर माहितीच आहे खूप वर्षापासून माझ्याकडेच आहे बरं का। आणि तुम्ही टिकटॉकवर जर व्हिडिओ बघत असाल तर तेव्हापासून ही गाय आपल्याकडे बरं का। शेपटेल मार वाटाल ती होय तोंडावर। दूध देऊन उपकार करला आमच्यावर का नाही मित्रांनो, आपला पहिला चिडवा बर का युट्यूबर गाईला दूध काढायला गाईचा। तर मित्रांनो बघण्याचा प्रयत्न करा, काय नाही आलं मनात एक मोकार व्हिडिओ बनवून जावा म्हणलं, तर बनवतोय बर का। आणि काय काय मित्र म्हणते, तू शेतात काम करत नाही, फक्त व्हिडिओ काढण्यापुरतो शेताकडे जातोय, तर संपूर्ण बघण्याचा करा व्हिडिओ। आणि आता मी गाईची धार किती मिनिटात काढताव तुम्हीच बघा, माझ्यासाठी फक्त 1.5 ते 2 मिनिट लय झालं धार काढायला। कॅमेरा नीट बसला का बघतो मी, हा बस लाई गे राव उभार कर। चालू केल्या बरं का दहा काढायला, बघा मी किती वेळात तह उरकतो आता। हो उभार रोपा, पायाला उचलू वाटा ती होय कशी गत। दार काढताना हाता अवघडची बरं का, हाताला थोडं हिवत आहे ओढून ओढून। बर सडाचं दूध काढता बरं का, आणि एक सड जे आहे ते वासराला सोडावं लागतंय, खोंड आहे चांगलं। आणि आपल्याला ते खोंड बी तयार करायचं आहे चांगलं, पुढे चालून शेतीसाठी कामाला येईल। त्याच्यामुळं एक थान जे आहे ते मी खोंडालाच ठेवत असतो बरं का। अग तिकडे सरकलेस का, तिकडे पडते जाऊन कुठं। चेष्टा करलीस काय सका सकाळी उभार, तर चला आता दूध काढून झालंय, शितक गायीनं दूध दिलंय। आता ह्या दुधाचा वाटा कसा कसा होतोय बरं का, मी किती पेताव मांजरांना किती ठेवताव आणि डेअरीला किती घालताव तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा। सर्वप्रथम मी अगोदर शिला वासरू सोडतो बरं का प्याला, तुम्ही बघा नुसता व्हिडिओ कट करू नका। आता वासरू सोलय प्याला, तोर जी आपण मांजरांना दूध ठेवू, मी पण स्वतः दूध पितो आणि तिकडं तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा। मग येऊ
तर आपण मांजराला तर दूध ठेवलंय बरं का, पण आता मी स्वतः स्वतः दूध पिऊन घेतो, बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ. आणि दूध मला प्यायला लय आवडते बरं का. तुम्ही जे कॅल्शियम व्हिटॅमिन गोळ्यातून घेता, पण आम्ही शेतकरी दुधातून घेतो हे लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.